नमस्कार सर्दी असो खोकला असो नाही तो असो कॅन्सर आमच्या नॅचरोपॅथी सेंटर मध्ये आला तर तुमचं वरती जाणवलं कॅन्सल. नमस्कार मी नॅचरोपॅथी सेंटरचं हेड आहे, नाव माझं मधु आहे. आम्हाला आतमध्ये यायला देत नव्हतो, असा याला पकडला आणि बोलला मला आज घेऊन सर मधु मला थांब होतो म्हणजे काय मधु आला मला फीट आली म्हणून बघायला आला. मधु आला येऊ दे तुम्ही ओळखता मला. मग तुझ्या नावाचा गोंधळ चालला आहे, ते दीड शाणे मला वेड्यात काढतात. तू सांग मला याच्या अगोदर तू आला आहेस का इकडे? नाही मी पहिल्यांदाच आलो ना इकडं. मग येऊ दे आता पिप्पीला येऊ दे. पिप्पी आता वाजणार तुझी सिट्टी. नाही सिट्टी बिट्टी वाजणार पण पिप्पी कोण आहे? अरे तुझा मालक माझा. तुम्ही ओळखता त्यांना? तुझा मालक तेच माझा मालक हसबंड. माझ्या बरोबर लग्न करून ज्याचा हसणं बंद झालं तो नवरा बाबा नवरा. दोन दोन काय दोन दोन? नाही काही नाही. पहिला टकले एकदम शानक कवा निघाला. पहिली बायको वेडी म्हणून दुसरी लगेच रेडी. मला सांगा तुम्हाला मुलं किती आहे? माझी एक मुलगी मधु. काय मधु? काय काय? अरे माझी मुलीचं नाव आहे मधु. मधु आईला टाकले एक नंबरचा अडाणी. दोन पोरी झाले एकच नाव ठेवलं मधु. म्हणजे ह्या मधुने मला नोकरी दिली की काय? ही माझी नवीन सासू आहे मॅडम. कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? मग माझा हात लागलाय. मला सांगा कधीपासून आजारी येतो तुम्ही? अरे मी तर ठणठणीत आहे रे. ते लोक सांगते माझा मेंदू बिघडला आहे. नाही नाही हे मेंदू आहे. मेंदू पायात गेला? नाही नाही हा मेंदूचा पॉइंट आहे आणि त्याच्या खाली गेलात ना की इकडे बघा हा गळ्याचा पॉइंट आहे. तू काय पिक्चर बघती का? हे औषध आहेत दिवसातून 3 वेळा दुधातून घ्यायचं कळलं आणि सगळं सिस्टीम क्लिअर झालं की शिवांबू घ्यायचं. शिवांबू माहितीये ना? दिवसातून 3 वेळा दुधातून घ्यायचं कळलं. नाही नाही दुधातून नाही घ्यायचं ते फक्त असं गुपचूप द्यायचं ना साहेब. गुपचूप कशाला? ते काय भांग घेत आहेत? त्या घेतील हो की नाही? हा मधु सांगणार मी घेणार. मधु माझं जावई माझं जावई. नाही 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 मधु तुमचा जावई आहे. सॉरी आज चुकून गळा दाबला. मधु जावई. अरे सावकाश. अरे आपण कुठे आलोय? माझं घर आहे. तू इथे राहतेस? बोलता बोलता घर कधी आलं कळलंच नाही. न बोलता केव्हा आलो हे कळलं नाही. तू काहीतरी सांगणार होतास ना? सांगायचंय म्हणजे मला तुला विचारायचंय. विचार ना मग. ऍक्च्युली मी मला टेन्शन कशाला घेतो? मी तुला विचारायला सांगते ना. मी कुठं टेन्शन घेतो? येत आता उभा होतो आला कुठून तरी घुसला इथे अडकला इथे. बोल बोल तू बिंदास बोल. कम ऑन. बाई बाई. हा पुढे 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 नाही तुझ्या मागे मागे. आई आहे माझी. आई? बापरे. ए चल ना मी ओळख करून देतो तुझी. नाही 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 नको. माझी आई माझी आई माझी आईची आठवण आली. आई मधु. अरे मधु थांब थांब. गुड मॉर्निंग मामा. गुड मॉर्निंग. कोण होता तो? मधु तो माझा मित्र कोकणस्थ. मामा तू पुन्हा सुरू झालीस. मग त्याला आत बोलवायचं होतं. मीच विचारलंस. त्याला जरा उशीर झाला होता. उशीर तुलाही होतोय ऑफिसला आणि लग्नाला. मामा मलाही होतोय. अगं जसं तुझ्या लग्नासाठी नवरा मुलगा शोधतोय तसंच आपल्या निसर्गोपचार केंद्रासाठी बाहेर फिरून कॅनव्हसिंग करेल असा हुशार सुणसुणीत मुलगा शोधतो आहे.